नमस्कार, मी आरती। आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेव भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी खोबरं, हे शेव आहेत, दोन मोठे कांदे, एक टोमॅटो। आपण मसाले बघूयात। लसूण, अद्रक, दोन छोटे चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, एक दालचिनीचा तुकडा, दोन लवंग, चार मिरी, एक इलायची, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे, मीठ चवीनुसार। खाण्यासाठी चविष्ट अशी बनणारी आपण आज भाजी बनवणार आहोत लाल गाठीच्या शेवपासनं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एक कढई घ्यायची, गॅस चालू करायचं। खोबरं आधी आपल्याला हे भाजून घ्यायचं। हे सुखं खोबरं आहे, तुम्ही हे सुखं खोबरंच वापरा। खोबरं भाजून झालं आहे, ते मी बाजूला काढून घेते। कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना तेल नाही टाकायचं, हा असाच भाजून घ्यायचा आहे। कांदाही भाजून झाला आहे, तोही मी बाजूला काढून घेते। छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। भाजून घेतलेला कांदा, भाजलेलं खोबरं, अद्रक, लसूण, अर्धा वाटी पाणी। पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घ्यायची बारीक। हे बघा, अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलंय। आपण भाजी बनवूया। परत तीच कढई घ्यायची, गॅस चालू करायचा। छोटे चार चम्मच तेल, तेल गरम झालं आहे, दोन लवंग, एक इलायची, चार मिरी, एक दालचिनीचा तुकडा। हे आधी आपल्याला तेलामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे, त्याचा फ्लेवर आपल्या तेलात उतरेल, म्हणजेच ह्या सर्वांची चव आपल्या तेलात उतरेल। जिरे, बनवून घेतलेली कांद्याची पेस्ट, गॅस फास्ट करून 2 ते 3 मिनटं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे चम्मचने, म्हणजे ते खाली लागणार नाही। ही प्रोसेस केल्याने काय होतं ना, जेव्हा आपण हे वाटण तयार करण्यासाठी ह्यात पाणी घातलेलं असतं ते निघून जातं आणि फक्त आपला मसाला उरतो। ते करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं कंपल्सरी आहे, म्हणजे तुमच्या भाजीला टेस्ट चांगली येईल आणि तुम्हालाही आवडेल। आता हा मसाला कोरडा कोरडा झाला आहे, ह्यातलं जेही काही एक्स्ट्रा पाणी होतं आपण वाटण करून घेतण्यासाठी टाकलं होतं ते निघून गेलेलं आहे। गॅस बारीक करायचा। हळद अर्धा चम्मच, धने पावडर अर्धा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, लाल तिखट छोटे 2 चम्मच, तुम्ही कमी जास्त करू शकता। मिक्स करायचं। टोमॅटो, मीठ चवीनुसार मिक्स करायचं। टोमॅटोने आपले मसाले आता खाली लागणार नाहीत, जळणार नाहीत ते, कारण टोमॅटो पाणी सोडतं। सर्व मसाला आपला छान फ्राय झालेला आहे। टोमॅटो आपल्याला एकदम नरम व्हायची वाट नाही बघायची आहे, टोमॅटो असंच राहू द्यायचं आहे। त्यात आपण पाणी घालूया। ह्या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलं आहे, म्हणजे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं तो मसाला आपला वाया जाणार नाही। तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका।
जेवढ्या प्रमाणात आपण साहित्य घेतलं होतं त्या प्रमाणात मी ह्यात 2 कप पाणी घातलेलं आहे आणि हे अशा प्रमाणातच ठेवायचं, खूप घट्टही नाही ठेवायचं कारण आपण हे शेव टाकणार आहोत। गॅस फास्ट करायचा आहे आणि आपल्याला ह्या ग्रेव्हीला एक उकडी काढून घ्यायची आहे। तुम्ही जर भाजीचा रस्सा खूप घट्ट केला तर शेव टाकल्यावरती शेव पण ते आपला जो रस्सा आहे तो ऑब्झॉर्ब करतो, म्हणजे शोषून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला शेवासाठी आपल्याला ती ग्रेव्ही थोडी पातळच करणं गरजेचे आहे। तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा। 5 मिनटं तरी आपल्याला ही भाजी अशीच उकळून घ्यायची आहे कारण जेव्हा आपण शेव टाकू तेव्हा आपल्याला भाजी शिजवायची नसते, त्याच्यामुळे आधीच शिजवून घ्यायची। ग्रेव्हीला एक उकळी आली आहे, गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती 5 मिनटं हे असंच शिजू द्यायचं आहे। 5 मिनटं झाले आहेत, भाजी मी एकदा फिरवून घेते। आणि शेवटला घालायचे आहेत आपले लाल गाठी शेव। मिक्स करायचे, गाठी शेव टाकल्यावरती लगेचच गॅस बंद करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं। 1-5 मिनटं तरी झाकण काढायचं नाही। 5 मिनटं झाले आहेत आणि आपली शेवभाजी बनून तयार झाली आहे। हे बघा, आपले शेव एकदम नरम असे गाळगाळही नाही झालेत, व्यवस्थित असे भाजीमध्ये मिक्स झालेत। त्याच्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने भाजी बनवा, तुमची खूप छान भाजी बनून तयार होईल। आता मी एका बाउलमध्ये सर्व करते। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।